तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना गोपाळ शेट्टी यांनी वाजपेयींच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी परवानगी मागितली होती, मात्र ती नाकारली गेली, याचं दुःख वाटलं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं आहे. एक उदाहरण सांगतो अध्यक्ष महोदय, देशाचे एकेकाळीचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा गोपाळ शेट्टी साहेब खासदारांच्या मतदारसंघामध्ये उभा राहिला होता. अध्यक्ष महोदय, मी मीटिंग घेतली, देवेंद्र फडणवीस साहेब मला वाटतं व्हीसीवर होते, उद्धव ठाकरे साहेब व्हीसीवर होते, आणि आम्ही मी उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्री आम्ही म्हणालो की बाबा ह्याला परवानगी द्या. परंतु अध्यक्ष महोदय, वाजपेयी साहेबांच्या पुतळ्याला देखील परवानगी काहींनी नाकारली, मला खेद वाटतो ह्या गोष्टीचा. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, चार दिवस सासूचे असतात त्यावेळेस चार दिवस सुनेचे पण येत असतात, आणि प्रत्येकाचा काळ असतो. तशा पद्धतीनं सगळ्यांनी आम्ही पण काय ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही, आम्ही कायमचं इथं बसणारे अशातला भाग नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे